अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाल येथील स्वर्गीय परमपूज्य श्री रखफेन चैतन्यजी महाराज यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त नगरपालिका चौकामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या प्रतिमेला धाम दोहरी दांडा येथील परमपूज्य श्री सागरजी महाराज राधाकृष्ण यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले। याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच बंजारा समाज बांधवांसह सर्व जातीय समाज बांधव उपस्थित होते। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित सर्व समाज बांधव, आदरणीय गुरुजी, खरं तर बापूंनी जे काम, जो संदेश आपल्या जनतेला दिला, ते काही फक्त बंजारा समाजाचे संत नव्हते तर संपूर्ण जनतेला त्यांनी एक दिशा दिली, प्रेरणा दिली। आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणावर जर आपण आज चाललो तर निश्चितच आपल्या समाजाची आपली उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, याला यात माझी पूर्ण खात्री आहे। पालमध्ये त्यांचा मोठा आश्रम आहे, खूप मोठं काम बापूंच्या माध्यमातून, त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून आता सुरू आहे। आणि समाजात अनेक ज्या विघातक अशा गोष्टी आहेत की त्या घडू नये, चांगल्या रूढी हा परंपरा जोपासल्या गेल्या पाहिजे, यासाठी बापूंचा नेहमी आग्रह असायचा। आणि कायम ते त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या संदेशातून ते तसा संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करायचे। आणि त्याला अनुसरून अनेक शिष्य तसे घडलेत, अनेक शिष्यांचं भाग्य उजळलं, त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशच्याही काही बाजू आहे त्यातही त्यांचे खूप मोठे अनुयायी आहेत। आणि एक खूप मोठा असा त्यांचा जो भक्तीसागर आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे भक्तगण या आपल्या या परिसरात आहेत। मी पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यात्म्यास नमस्कार करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।